अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। वीर लघुजी साळवे यांची 223वी जयंती बोदवड शहरातील मातंग समाज बांधवांच्या विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी राज्यमंत्री नामदार मधुकरराव कांबळे यांची विशेष उपस्थिती होती। बोदवड येथील सर्वधर्मीय समाज बांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रांतिकारक लोजस साळवे यांनी आपल्या लेखणीतून जगावर छाप पाडलेले आमचे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना तीव्र अभिवादन आणि आदरणीय व्यासपीठ। आपण महापुरुषांच्या जयंत्या साजरा करत असताना त्या महापुरुषांच्या इतिहास या ठिकाणी सांगितला गेला पाहिजे। ज्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले त्यांनी सांगितलं की जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी आणि शेवटपर्यंत देशासाठी त्यांची प्राणाची आहुती दिली। आज हा या ठिकाणी कार्यक्रम करण्याचं आयोजन असं विदर्भ खानदेश मातंग सेवा संघाची 2.5 वर्ष पहिले स्थापना झाली आणि संघ प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात सध्या कार्यरत आहे आणि आमचे संस्थापक राजूभाऊ मानकर यांनी वेळोवेळी समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये कसे शिकतील कसे पुढे जातील यासाठी त्यांनी बरोबर प्रयत्न केले। हमेशा ते मुलं सर वया वाटप असो कॅम्प्युटर पक्षी असो असे सार्वजनिक कार्यक्रम करत असतात। त्या कार्यक्रमात समाजाला काही भलं होईल अशी आम्ही योजना राबवत असतो आणि संघटना आता सध्या येणाऱ्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण मोठा मेळावा लावणार आहे। त्याच्या आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी संघटनेसोबत यायचं आहे देऊ शकतो। आज आपले आदरणीय कांबळे साहेब त्यांना राज्यमंत्री दर्जा मिळाला। मी साहेबांना एक विनंती करेल की साहेब आपल्या विदर्भ खानदेशामध्ये एखादं मातंग समाज वसतिगृह व्हायला पाहिजे असं मी साहेबांकडे विनंती करतो। यह उम्र ही ऐसी है कुछ करके दिखाएंगे इस समाज वालों के झुरी में सितम भर के दिखाएंगे रोती हुई आंखों में खुशी भर के दिखाएंगे और जब भी आएगा वक्त इस समाज पे तो हम मर के दिखाएंगे हम मर के दिखाएंगे। यह हेतु ने प्रेरित झालेले आमचे सर्वांचे सर्व सर्व आमचे हृदय सम्राट माननीय आमदार मधुकररावजी कांबळे यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं। संजय गोदरे या ठिकाणी विभागाचे नेते एसटी सोनोने माणिकरावजी तायडे एसके मानवतकर विलासराव मानवतकर जे चांगलं संचालन करतात असे विजय पारेकर दीपक झांबळ डॉक्टर बी आर दाभाडे आपली ह्या विभागाचे आणि ह्या शहराचे तालुक्याचे नेते राजू बांगर रमेश कांबळे अनिल सुरळकर रवींद्र बोदरे मोहन बिराडे छगन अवसरमोल समाधान बोदरे रवींद्र बोदरे संतोष अवसरमोल दिनकर बोदरे आणि आमच्या
भगिनी यमुनाताई भालेरा अनेक या ठिकाणी कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आहेत नेते आहेत सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही. सर्व बोधवडवासी बंधूंनी भगिनींना आणि आमच्या बालमित्रांना हा कार्यक्रम मुख्यत्व आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे जयंतीच्या समारंभाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. आपल्याला माहित आहे की देशाला स्वराज्य मिळण्याच्या अगोदर देशात ज्या क्रांत्या झाल्या आणि प्राणाची आहुती देऊन त्या लोकांनी देशाला स्वराज्य मिळवून दिलं. अशा सशस्त्र क्रांतीचे जनक आणि ज्यांची आज 223वी जयंती असे अधिक्रांतीवीर लहुजी साळवे, मला असं वाटतंय की देशातल्या जनतेला आता हे नाव माहीत झालेलं आहे. आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, बळवंत फडके यांचे गुरु आहे. महात्मा फुलेची सामाजिक क्रांती, बळवंत फडक्यांची सशस्त्र क्रांती आणि लोकमान्य टिळकांची राजकीय क्रांती, अशा तिन्ही क्रांत्या ज्यांच्या जवळ आहेत असे तिन्ही क्रांत्यांचे जनक आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे. मित्रांनो, फार उशिरा का होईना, पण आता आता देशामध्ये त्यांचं नाव लोकांना माहीत झालं. या ठिकाणी मला आनंद आहे की हा कार्यक्रम इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे. केवळ लहुजी साळवे मातंग समाजाचे होते म्हणून मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी जयंती साजरी करावी हे काही बरोबर नाही. जाणो, लहुजी साळवे मातंग समाजाचे म्हणून कधी समोर आलेच नाही, ते ह्या देशाचे नेते होते, देशाचे पहिले फ्रीडम फायटर होते. आणि म्हणून ज्याने देशासाठी मरेल तर देशासाठी आणि जगेल तर देशासाठी, त्याने कधी असं म्हटलेलं नाहीये की मी ह्या समाजाचा की मी त्या समाजाचा की मी त्या संघटनेचा, नाही. हा देश माझा आहे, या देशाला गुलामगिरीतून मुक्त करायचं आणि इंग्रजाला इथून हाकलून द्यायचं अशी प्रतिज्ञा लहुजी साळवेंनी केली होती. आणि म्हणून या गावातला मातंग समाज, या जिल्ह्यातला मातंग समाज, या राज्यातला मातंग समाज हा एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. आपला गैरसमज काढून टाका बदोडकर. मातंग समाज हा राष्ट्रीय समाज आहे. हे गाव माझं आहे, हा जिल्हा माझा आहे, हे राज्य माझं आहे, हा देश माझा आहे, समाजाला समाज आहे. आणि अगोदर आपलं कल्याण, डॉक्टर साहेब, अगोदर गावकऱ्यांचं कल्याण आणि नंतर मातंग समाजाचं कल्याण असे समजणार हा समाज. आम्ही कधी आमचं सांगितलं नाही, आम्हाला मिळालं पाहिजे असं आमचं म्हणणं कधीच नाही. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये जे आरक्षण आहे, ज्या राखीव जागा, ज्या सवलती आहे, आजही आम्हाला मिळत नाही. आणि विचारा, त्या मिळत नाही तरी देखील आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही रस्त्यावर येत नाही, आम्ही जाळपोळ करत नाही. आजही मातंग समाजाने संयम ठेवलेला आहे. मला सांगावं असं वाटतंय की आता मातंग समाजाच्या तरुण कार्यकर्त्याचा संयम हा तुटलेला आहे. आता तो थांबायला तयार नाही. आमचे अधिकार आहेत, अनुसूचित जातीचे, दलितांचे, मागासवर्गीयांचे, मातंग समाजाचे अधिकार आहेत, ते अधिकार त्यांना मिळाले. या ठिकाणी मी जेव्हा गावामध्ये आलो, हा हा मतदारसंघ, हा जिल्हा आणि हा महाराष्ट्र नाथाभाऊ खडसे साहेबांचा जिल्हा आहे. नाथाभाऊ आमच्या सर्वांचे नेते आहे. मी त्यांना बोलून आलो आहे की नाथाभाऊ, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्र सरकारने मातंग समाजाची अनेक वर्षाची मागणी होती की साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे. अहो, बाबासाहेबांचे स्मारक होता, शिवाजी महाराजांचं स्मारक होते, अनेक मोठ्या मोठ्या थोर नेत्यांचे स्मारक होतात, आमच्या अण्णाभाऊ साठेंचं स्मारक का होत नाही? आणि मग आपल्या सर्वांची मागणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. मी सांगितलं मुख्यमंत्री महोदयाला, अनेक मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रामध्ये, अनेक सरकार महाराष्ट्रामध्ये आले, कोणीही अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करण्याची हिम्मत केली नाही. या ठिकाणी आपल्याला माहित आहे. आणि म्हणून जो समाज मागे पडलेला आहे,
त्या समाजाला समोर येण्याची संधी मिळाली पाहिजे. मातंग समाज मागे पडलाय, मातंग समाजाला समोर येण्याची संधी मिळाली पाहिजे. मातंग समाजासोबत नारी असतील, धोबी असतील, कैकाडी असतील, कुंभार असतील, लोहार असतील, सुतार असतील, असे अनेक लहान लहान समाज आहेत. त्या सर्व समाजाला समोर येण्याची संधी मिळाली. हे होत नव्हतं आणि पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की अण्णाभाऊ साठेंचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबई येते. तुम्हाला माहित आहे की मुंबई कोणाची आहे? आता लोक मुंबईवर दावा करतात की आमची मुंबई, माझी मुंबई. मुंबई ही अण्णाभाऊ साठेंची विचारलं की ओळखलं पाहिजे. म्हणून जो माणूस ज्यांनी मजुरी केली, ज्यांनी हमाली केली, ज्यांनी घरी कामगार केलं, ज्यांनी अक्षरशः सिनेमाचे पोस्टर लिहिले, असा मजदूर माणूस मिल कामगार हा आज जगविख्यात साहित्यिक झाला, जगविख्यात विचारवंत झाला. या जगामध्ये अनेक आश्चर्य आहेत. आश्चर्य म्हणजे काय? की जो जी गोष्ट होऊ शकत नाही ते आश्चर्य. काय होऊ शकत नाही? अडाणी माणूस कधी पुस्तक लिहू शकत? ज्यांनी शाळा शिकली नाही त्याने जगविख्यात साहित्याची निर्मिती केली. या जगामधला एकमेव माणूस हा अण्णाभाऊ साठे की जो शाळेत गेला नाही, कॉलेज नाही, विद्यापीठ नाही, शाळा नाही, कुठे शिकला नाही, पण जगविख्यात साहित्याची निर्मिती केली. आणि हा एकमेव भारतीय असा आहे की ज्याचं 22 देशाच्या भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे. मोठी गोष्ट. आम्ही काय करतो? आम्ही BA शिकतो, MA शिकतो, PhD होतो, अनेक डिग्र्या घेतो, देशातल्या परदेशातल्या भाषा शिकतो आणि मग पुस्तकं लिहितो. अण्णाभाऊ साठे काही शिकले नाही, अडाणी होते. अडाणी माणसाने देखील जगाला आश्चर्य केलं. म्हणून या जगामध्ये जे आश्चर्य आहे त्यामध्ये अण्णाभाऊ साठे एक आश्चर्य. मित्रांनो, या ठिकाणी नोंद करायचं. मी या धुळ्यामध्ये एका सभेला गेलो. अग्रसेन शिक्षण संस्था, आमची अग्रवाल समाजाची शिक्षण संस्था धुळ्यामध्ये आहे. त्या ठिकाणी जयंतीनिमित्त मी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त गेलो. आमचे अण्णा गोटे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मी त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होतो. कार्यक्रम सुरू असताना एक चिठ्ठी आली आम्हाला स्टेजला. डॉक्टर अग्रवाल मास्को. आता म्हटलं हा अग्रवाल मास्कोचा चिठ्ठी देतोय, मला भाषण करायचं म्हणतोय. मग मी म्हटलं ठीक आहे, बोलू दे त्यांना, काय बोलतो बघू. आता म्हणे याला का एक तर अग्रवाल, त्यांना काय अनुभवाची माहिती असणार आहे. मग ते उभे राहिले स्टेजवर भाषण करण्यासाठी. मित्रांनो, डॉक्टर अग्रवालनी भाषण केलं, त्यांनी सांगितलं का गे 40 साल से मैं रशिया में रहता हूं, मेरा दवाइयों का बिजनेस है, मैं मेडिसिन की निर्मित करता हूं रशिया में, और रशिया में पूरा मेरा अच्छा बिजनेस चल रहा है. 40 साल से मेरे पिताजी भी वहां थे और मैं वहां काम करता हूं. और रशिया में मैंने देखा सामान्य लोगों में प्रधानमंत्री देश का कौन है, राष्ट्रपति कौन है, ये सबको मालूम रहता है, बड़े बड़े नेताओं को. मगर मैंने लोगों में देखा कि हिंदुस्तान के दो लोगों को पूरा रशिया चाहता है, जानता है, उनसे प्यार करता है. दो लोग ऐसे हिंदुस्तान के, मतलब आप कौन से नाम सांगते दो? पर त्यानी सांगे तो दो लोग ऐसे है, एक है राज कपूर और दूसरे है अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे ना विचारो रशियाच्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे धडे. परवा रशिया आणि इंडिया याची कॉन्फरन्स झाली होती मुंबईला, त्या ठिकाणी मी चिफ गेस्ट होतो. आणि रशियाच्या राजदूताने वाचून दाखवलं की आमच्याकडे हे पुस्तक शाळेमध्ये आम्ही शिकवतो, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे कोण होते हे धडेच्या रशियामध्ये शिकवले जातात. मित्रांनो, एवढा मोठा मोठा महान माणूस हा मातंग समाजात झाला का? आमची विनम्रता जी आहे, आमचा संयम जे आहे, आमची शालीनता जी आहे, हे आमचा दुर्गुण ठरलं. आम्ही बोलत नाही, उपाशी राहतो, बोलत नाही. आता आम्ही ठरवला, आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदीला सांगितलं की साहेब आतापर्यंत जे झालं ते होऊ द्या, याच्या नंतर तुमच्या राज्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत. तुमच्या राज्यामध्ये आता उपेक्षित समाजाला न्याय मिळाला, ज्यांना कोणी विचारत नाही, जे मागे पडलेले आहेत त्याला तुम्ही समोर घेऊन या, आम्ही तुमच्या सोबत. मुख्यमंत्री काय केलं? म्हणून मग मुख्यमंत्री गोष्ट आहे अण्णाभाऊ साठे स्मारक.
या ठिकाणी त्या स्मारकाचं अध्यक्षपद मला दिलं. मला फक्त उपाध्यक्षपद दिलं नाही तर या स्मारक समितीचा मला मेंबर सेक्रेटरी केलं. मी संपूर्ण स्मारक बनवण्याचे सर्व अधिकार त्यांनी मला दिले. मातंग समाजावर मुख्यमंत्री विश्वास टाकलेला आहे. विचारो ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आपण देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की ठेवला पाहिजे. म्हणून या राज्यामधला संपूर्ण मातंग समाज मी सांगितलं मुख्यमंत्री मोदीला याच्यानंतर हा संपूर्ण समाज आपल्या सोबत राहील. आपल्याला काही धोका देणार नाही कारण आपण मातंग समाजासोबत न्याय करत असाल तर आम्ही आपल्या सोबत आहे अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्या ठिकाणी बोलत असताना पुण्याला देखील एक स्मारक उभं राहतं. ज्या ठिकाणी 15 एकर जागेमध्ये अण्णाभाऊ साठेंची आपल्या लवजी साहेबांची समाधी आहे त्या समाधीची जागा देखील आम्ही मागितलेली आहे. आज मुख्यमंत्री मोदींची सभा त्या ठिकाणी चालू आहे. या आत्ता चालू आहे. मुख्यमंत्री मोदी त्या ठिकाणी आले आहेत आणि त्यांनी ते घोषणा करणार आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारक असोबत आज देखील राष्ट्रीय लवजी साहेबांचा देखील स्मारक या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. मला माहित आहे की स्मारकाने पोट भरत नाही. स्मारकाने पोट भरत नाही. स्मारकाने काय मिळते? स्मारकाने ऊर्जा मिळते. स्मारकाने लढण्याची शक्ती मिळते ज्याची आवश्यकता आहे. जास्त लक्ष माणसं लढाई करू शकत नाही. लढाई उपाशी माणसं करू शकतात. संघर्ष त्यांच्या पोटात असतो आणि तो मग बाहेर यायला वेळ लागत नाही. म्हणून आता मातंग समाजाने उपेक्षित समाजाने अनुसूचित जातीचे उपेक्षित घटक आहेत त्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. या ठिकाणी मी ऐकलं होते लोकांच्या तोंडून विदर्भ आणि खान्देश मला असं वाटतं ते बंद झालं पाहिजे. आता विदर्भ आणि खान्देश यामधलं एक तुमचा माणूस हा राज्याचा नेता झालेला आहे. तुम्ही म्हणाल की खान्देशचा आणि विदर्भाचा मी कुठला आहे मग आता. आणि त्यामुळे आपण आता हा जो भेद आहे छोटे मन आपलं छोटं मन आहे. मला माहित आहे इथे माझे सोरे आहेत मलकापूरला सोरे आहेत जळगावला सोरे आहेत मुंबईची सोरे आहे ऐकाने उल्हासनगरला माझे सोरे बांधकडे माझे सोरे आहे बांधकडे माझा सोर आहे. विचारा माझी सांगते तुम्हाला असं आहे की आता आपण सर्व एकत्र आला पाहिजे. महाराष्ट्र एकत्र आला पाहिजे. आता केवळ दोन वर्ग तिला हे सांगितलं करा की अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे अनुसूचित जातीचं आरक्षण हे अनुसूचित जातीमध्ये असलेल्या 58 जाती आहेत. सरकारनं काय म्हणा समजत नाही. आतापर्यंत काय होत दलित म्हणजे तो दलित म्हणजे केवळ नववृद्ध बांधव अशा प्रकारचं समीकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. ते चूक आहे. दलित म्हटल्यानंतर या सर्व जाती ज्या लहान लहान जाती आहेत त्या सर्व त्या समाजामध्ये येतात. आणि मग मातंग असेल चंबकार असतील आमचे मेहतर बांधव असतील आमचे खाटिक बांधव असतील आमचे नावी असतील धोबी असतील या सर्व समाजाला आरक्षणाचा फायदा मिळाला. म्हणून मी त्याला सांगितलं की आता हे आरक्षणाचं अपकड केल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. प्रत्येक समाजाने मिळायचं असेल तर आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. आरक्षणाचं वर्गीकरण जर झालं तर प्रत्येक समाजाला त्याचा न्याय मिळेल. हे देखील या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडनं मंजूर करून घ्या. विचारा अशा असे अनेक गोष्टी आहेत की ज्या करण्याची गरज. या ठिकाणी मला जास्त न बोलता मला हे सांगावं असं वाटेल की आता या ठिकाणी तरुण कार्यकर्ते मला भेटले. रेस्ट हाऊसला काही लोकांची चर्चा झाली आणि अनेक शिकलेले मुळे या ठिकाणी दिसतात. आमचे कर्मचारी बांधव आहेत ते मला दिसत आहेत. आपण सर्व मिळून जर एकत्र काम केलं तर नवीन दिशा देण्याचं काम या राज्याला आपण करू शकतो. आणि म्हणून ज्या पद्धतीने लोकांना माहीत होतं की अनुसूचित जाती म्हणजे बघत एक समाज ते आपण करून टाकलं पाहिजे. आणि अनुसूचित जाती बाबासाहेबांचा एक समाज नाही अण्णाभाऊ साठेंचा एक समाज नाही लोहिया साहेबांचा एक समाज नाही महात्मा फुलेंचा एक समाज नाही छत्रपतीचा देखील एक समाज नव्हता. सर्व थोर पुरुषांचे सर्व समाज एकत्र होते. त्यामुळे कोणी म्हणत असेल की महात्मा फुलेंचा समाज अण्णाभाऊंचा समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा समाज हे चूक आहे. या सर्व महापुरुषांचा जे समाज आहे आणि पहिल्यांदा समाज म्हणत असताना पहिल्यांदा तो समाज जो मागे पडलेला मागे पडलेल्या समाजाला समोर आणण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं. या ठिकाणी मी या स्थानिक आमचे संजय बोदरे वगैरे आहेत. संजय हो संजय आमचे बात कर तर आता संजय आणि आपले सर्व सहकारी जे आहेत आपण आता मी गेल्यानंतर बसा. लढाई सोपी नाही आहे
लढाई 2 दिवसाची नाही आहे. आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण करून पाहिजे. सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे. ही बाबासाहेबांची शिकवण आहे, अण्णाभाऊ साठेंची शिकवण आहे, रवजी साहेबांची शिकवण आहे, महात्मा फुलेंची शिकवण आहे. म्हणून या सर्वांना आपल्या सवलती मिळाल्या, आरक्षण मिळालं, सर्वांसोबत न्याय होईल म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. म्हणून मी आज या ठिकाणच्या बोधरे आणि भांगर या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. राजू आपल्याला आपण सांगतोय, आपण म्हणे कार्यकर्त्या आता सर्व समाज एकत्र करा, भेदभाव ठेवू नका. आणि इतर समाज लहान आहेत त्या समाजाला देखील सोबत घ्या. काही अडचणीच्या जमी आहे या ठिकाणचे आपले नेते नादाभाऊ खडसे त्यांना आपण भेटू शकता. मी त्यांना सांगून आलो आहे की आमचे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते आपल्याला भेटतील. त्यांना सर्वांना सहकार्य आपण केलं पाहिजे आणि हे सर्व बोलून या ठिकाणी छोटंसं गाव आहे पण अनेक राजवीरांची जयंती या ठिकाणी आपण साजरी केली. आपल्या सर्वांच्या आभार आणि जे आमच्या बालमित्रांना जे काही त्यांना पारितोषिक मिळालं त्यांचे देखील अभिनंदन. मी एक सूचना करू इच्छितो की मातंग समाजाचा विद्यार्थी 12वी किंवा बी असेल, डॉक्टर साहेब नोकरीमध्ये आमची माणसं नाही आहे, आमचे नंबरच लागत नाही, आम्ही स्पर्धे परीक्षेमध्ये नापास होतो, आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. तर 12वी पास झालेले सर्व बी एम ए असतील त्या सर्वांसाठी आम्ही स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीचे सत्र सुरू केलेले आहेत. निवासी आणि फ्री ऑफ चार्ज रेल्वेची परीक्षा असेल, बँकेची परीक्षा असेल, तत्सम परीक्षा असतील त्या सर्व परीक्षाच्या पूर्वतयारीचे सत्र आपण सुरू केलेले आहेत. आपण यादी गोदरेजी आपण 12वी पास झालेल्या मुलांची यादी द्या. त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या शिकण्याची व्यवस्था, त्यांच्या पुस्तकाची व्यवस्था आपण केलेली आहे. मला 10-12 लोकांची नावं द्या, त्यांना ताबडतोब आपण अकोला किंवा अमरावती किंवा नागपूरला पाठवून देऊ. मी आताही सुरुवात झाली आहे. लवजी सहाय्य आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी याची सुरुवात झालेली आहे. लोकांना माहीतच नाही आहे. आज आम्ही मागणी करतो की लवजी सहाय्य आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी करा. अहो झाली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा मुंबईला घोषणा केली आणि त्याची 51 नंबरची शिफारस भानखडेजी लवजी सहाय्य आयोगाची 51 नंबरची शिफारस काय आहे? मातंग समाजाच्या मुला मुलींना स्पर्धा परीक्षेचे पूर्वतयारीचे सत्र ताबडतोब सुरू करा ही शिफारस आहे आणि ती शिफारस महाराष्ट्रात लागू केली आहे. अकोला, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि पुणे या ठिकाणी सेंटर सुरू झालेले आहेत. आपण आपले नाव पाठवा. मी सर्वांच्या ठिकाणी राजू सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद. जय नवजी. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जीबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.